पंढरपूर नगरपालिकेने आतापर्यंत शहरातील सर्व व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करण्याची सक्ती केली आहे, परंतु या टेस्टपेक्षा व्यापाऱ्यांची सुरक्षा आणि होणारा संसर्ग लक्षात घेता नगरपालिकेने सर्वांना प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी जोर धरत आहे. आज नगरपालिकेच्या सूत्रांकडून सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाले, त्यामध्ये व्यापाऱ्याने जर आरटीपीसीआर टेस्ट केली नाही तर त्यांची दुकाने उघडू दिली जाणार नाहीत असा इशारा देण्यात आला. गेल्या 3 महिन्यापासून लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी आता या नव्या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. जर नगरपालिकेने इतकीच काळजी घ्यायची असेल तर त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट करण्यापेक्षा आम्हाला लसी द्याव्यात आणि सुरक्षित करावे अशी मागणी आता व्यापाऱ्यांकडून होत आहे. आरटीपीसीआर टेस्टकरिता आरोग्य व्यवस्था अत्यंत कुचकामी आहे आणि खाजगी लॅबोरेटरीमध्ये 500 रुपयांच्या ते 800 रुपयांपर्यंत या टेस्टकरिता आकारणी केली जाते. आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या लहान आणि छोट्या मध्यम व्यापाऱ्यांना हा अकारण भुर्दंड आहे. शिवाय टेस्टकरिता रांगा लावायच्या की आता दुकाने उघडायची हा प्रश्न दुकानदारांसमोर उभा आहे. दुकानदारांनी एकट्याने टेस्ट करून चालणार नाही तर त्याच्या दुकानात असणारे स्टाफ यांच्या सर्वांनीही टेस्ट करणं बंधनकारक असेल, त्यामुळे हा सुद्धा खर्च अकारण लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांनाच खिशावर होणार आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होते.